हे आहेत फराळी कटलेट्स जे आपण उपवास असेल त्या दिवशी आपण खाऊ शकतो तर आज आपण करतो हे फराळी कटलेट ही भगर आहे ती मी दुवून घेतली वाटीभर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि बटाटे घालायचे सालं काढलेली आणि मीठ घालायचं आणि भाताप्रमाणे ही भगर शिजवून घ्यायची भाताप्रमाणे शिजवून घेतलेली ही भगर एका ताटामध्ये काढून घ्यायची त्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि जिरं यांचा जो ठेचलेला जो ठेचा आहे तर तो त्यामध्ये मिक्स करायचा थोडंसं काळं मीठ घालायचं याआधीही मी च साधं मीठ घातलेलं तर थोडंसंच घालायचं काळं मीठ आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचे त्याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आणि हे जे कटलेट्स आहेत जे भगरचं बारीक पीठ आहे त्याच्यामध्ये कोट करून घ्यायचे त्यानंतर ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे दोन्ही साईडनी फ्राय केल्यानंतर हे मस्त असे पौष्टिक भगरचे कटलेट्स फराळी कटलेट्स आपले तयार होतात आणि सर्वांना आवडतात हे खायचे दह्याबरोबर